नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संधी त्यातलाच पहिला प्रकार स्वरसंधी बाबत जे काही आजपर्यंत आयोगाने प्रश्न विचारले आहे त्याबाबतचे प्रश्न उत्तर पाहायचे आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आयोगाला आलेले आयोगा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करा येणाऱ्या आयोगाच्या प्रश्नामध्ये तुमचे हे प्रश्नसुद्धा दिसून येऊ शकतात प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा पहिला क्वेश्चन आहे प्रीती अधिक अर्थ पहिली वेलंटी प्रीला आहे म्हणून हा हे चूक आहे आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो इतर रखाण्या दाखवतो मी तुम्हाला प्रिथी अधिक अर्थ प्रित्यर्थ याचा योग्य उत्तर होईल विग्रह होईल त्यानंतर कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे पहिला ऑप्शन आहे स्वर संधी दुसरं ऑप्शन आहे व्यंजन संधी तिसरं ऑप्शन आहे विसर्ग संधी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे हे याचं योग्य उत्तर आहे स्वर संधी का स्वर संधी सांगतो क वी ई हे कसं आहे पहिली वेलांटी प्लस दुसरं ई बरोबर दीर्घई रस्वयी दीर्घई बरोबर दीर्घ होतो लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा वधू आगमन वधू गमन वधू आगमन ग आणि वरीलपैकी नाही याचं योग्य उत्तर आहे वधवा गमन हे याचं योग्य उत्तर आहे मन अंतर मनवंतर या शब्दाची संधी कोणती तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मनु अधिक अंतर मन अंतर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार अठरा ओनशे प्रश्न विचारला होता भाषा अंतर्गत हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो भाषेंतर्गत अंतर्गत भाषांतर्गत अंतर्गत योग्य उत्तर काय असेल तर भाषांतर्गत हे याचं योग्य उत्तर आहे क नंबरचं सजातीय जोड्यापैकी दोन स्वर एक सम एकमेकासमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात संधी दीर्घत्व संधी व्यंजन संधी अनुनासिक संधी योग्य उत्तर काय आहे मग सजातीय स्वर सजातीय जोड्यापैकी दोन स्वर एकमेका समोर आल्यानंतर काय होतात दीर्घत्व संधी होतात आत्ताच एक उदाहरण बघितलं आपण कवीश्वर शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत स्वर संधी विसर्गसंधी संधी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर या दिल आहे स्वरसंधी या प्रकारातील आहेत दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा किंवा यातला स्वरसंधीचा प्रकार कोणता आहे तो निवडायचा आहे वाक आदी पती पती वाकपती म्हणतो आपण सत अधिक आचार सदाचार सत अधिक मती सन्मती आणि गुरु अधिक उपदेश गुरु उपदेश विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय असेल स्वर संधि सत अ आचार सत सत अधिक आचार हे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा गुरु आ, गुरु अधिक उपदेश हे सुद्धा वेगळं आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न घ्या अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा अत्याधिक अंत अति अधिक अंत अति अधिक अंत अति अधिक यंत योग्य उत्तर काय असेल अति अधिक अंत हे याचं योग्य उत्तर आहे पहिला वे वेलांटी व्हॅलांटीवर काय ते वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो यास काय म्हणतात बलाघात सीमा संधी सुरावली व्यंजन द्वीत योग्य उत्तर काय असेल तर याला सीमा संधी असे म्हणतात लक्षात ठेवा कवी कवीश्वर या शब्दाची संधीचा प्रकार कोणता आहे कवी आदिकेश्वर या संधीचा प्रकार आहे स्वर संधीचा प्रकार आहे लक्षात ठेवा चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा चंद्र चंद्र अधिक उदय चंद्र अ चा उच्चार होतो का हो यस अ अधिक उ बरोबर चंद्रोदय हे याचं योग्य उत्तर असणार आहे ओ हो? होतो लक्षात ठेवा स्वल्प अधिक अल्प स्वल्प होतं आणि विद्यार्थी मित्रांनो स्वल्प या शब्दाचा विग्रह कसा होतो सुआधिक अल्प संधी करा पुनर्जन्म याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे पुनर्जन्म हे ब नंबरचं योग्य उत्तर आहे खालील सामासिक शब्दाचा विर्घ विग्रह ओळखा प्रजाक्य प्रजा अधिक ऐक्य प्रजाक्य म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ब नंबरचे देव अधिक आलय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे दे व अ चा उच्चार होतो आलय अ आ बरोबर स्वर संधीचे उदाहरण आहे प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष तर योग्य उत्तर आहे मित्रांनो अ नंबरचं प्रति अधिक अक्ष बरोबर प्रत्यक्ष विग्रह ओळखा पित्राज्ञा पित्र अधिक आज्ञा पित्राज्ञ होत असतं तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य काय आहे उत्तर पित्र त्र म्हणजे काय रे हे त्र बघा लक्षात ठेवा य नाही त्र हे त्यामुळे याचं उत्तर आहे ड वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल वाचन अधिक आलय अ अधिक आ बरोबर बर ना ना वाचनालय म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ब महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते महा अधिक उत्सव महोत्सव हे याचं योग्य उत्तर आहे सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा सत अधिक सत अधिक जन सज्जन तर योग्य उत्तर एक आहे व्यंजन प्रकार संधी चालू केलेली आहे आपण याचा पहिला प्रश्न सत अधिक व्यंजन अंजन म्हणजे सज्जन विद्यार्थी मित्रांनो प्रकार आहे व्यंजन संधीचा दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे दिक अतिक अंतर म्हणून विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचे हे योग्य उत्तर आहे व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा चिदानंद तपोधन कवीश्वर दुरात्मा योग्य उत्तर आहे चित अधिक आनंद चितानंद हे याचं योग्य उत्तर आहे सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळेस सेमच हाच प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे याचा प्रकार आहे व्यंजन संधी विपतकाल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली आहे विपत अधिक काल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर करते वेळेस लक्षात घ्या विपत अधिक काल तचा काय झाला अर्धा त झाला विपत म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या तचा काय होतो अर्धा अर्धा त होतो विपत अधिक काल आणि योग्य उत्तर काय आहे मग विप द अधिक काल म्हणजे ज्याला विद्यार्थी मित्रांनो त थ द म्हणजे काय म्हणता येईल प्रथम व्यंजन संधी म्हणतात त्याला लक्षात ठेवा पुढील शब्दातील <laughs> पर्यायी उत्तरातील कोणत्या पोटशब्दाचे उत्तर बरोबर आहे वाक्पंक्ती असं म्हटलेलं आहे योग्य उत्तर का काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो वाक अधिपती वाक्पंती हे याचं योग्य उत्तर आहे षडानंद षट अधिक आनंद षट अधिक आनंद योग्य उत्तर काय षडानंद लक्षात ठेवा याला पण तुम्ही काय म्हणाल प्रथम व्यंजन संधीसुद्धा म्हणू शकता दिकमूळ दिक अधिक मूळ याचा संधी काय होईल दिग्मूळ तर विद्यार्थी मित्रांनो याला काय म्हणता येईल क दीड अधिक मुख म्हणजे अनुनासिक संधी सुद्धा म्हणतात याला लक्षात ठेवा रंगछटा रंग छटा रंग अधिक छटा रंग छटा उत्तर काय येऊ शकतं छटा च अर्धा होतो रंगछटा हे याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधलेली आहे <laughs> तर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संधीमध्ये व्यंजन संधी साधलेली आहे पहिला आहे स्वरसंधी दुरात्मा दुरात्मा सज्जन ही विसर्गसंधी आणि सज्जन हे काय आहे जे की याच्यामध्येच व्यंजन संधी साधलेली आहे पुढील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे शरत्काल तर योग्य उत्तर आहे मित्रांनो शरत्काल या या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंजन संधीचे उदाहरण आहे प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त हे योग्य म्हणजे शुद्ध शब्द काय आहे ड नंबरचे संमती या शब्दाचा विगार विग्रह करा तर या सत अधिक मती संमती योग्य उत्तर आहे अ नंबरचे शब्द शब्दल या शब्द संधीची फोड कशा प्रकारे होईल तर या संधीची फोड शब्द अधिक छल याशा पद्धतीने होईल खालील शब्दातील संधी सोडवा खालील शब्दातील संधी सोडवा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काढायचं या आहे याच्यातलं वाक विहार हे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा काही पण विचारू शकतात आयोग संधी करा षट अधिक मास शणमास योग्य उत्तर काय आहे मग अठरा नंबरचं क हे योग्य उत्तर आहे जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल जगत अधिक नाथ जगन्नाथ हे तीन नंबरचं म्हणजे क हे उत्तर बरोबर आहे दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा सत अधिक मान सन्मान हे याचं योग्य उत्तर आहे आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो यातलं अ नंबरचे त्यानंतर आपण पाहणार आहोत विसर्ग संदी, विसर्ग संधी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे बघा पुढीलपैकी कोणता जोडशब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे असा पहिला प्रश्न विचारलेला आहे तर बघा ऑप्शन दिलेत उच्छेद सज्जन उल्लंघन यशोधन आणि योग्य उत्तर काय असेल मग याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे यशोधन हे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा विसर्गसंधीचे उदाहरणे कोणती सदानंद सूर्यास्त निराधार सज्जन योग्य उत्तर काय आहे आता हा जरा डिस्क्रिप्शनमध्ये येतो प्रश्न अ ब ड अ ब ड हे तिन्ही चूक आहेत क तेवढा बरोबर आहे निर अधिक आधार निराधार हे याचे विसर्गसंधीचे उदाहरण आहे तपोबल मनोरम रजकन गुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी योग्य उत्तर आहे विसर्ग उदाहरणे आहेत धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल धनु अधिक विसर्ग अधिक वात धनुर्वात हे याचं योग्य उत्तर असेल आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अ नंबरचे योग्य उत्तर आहे निष्पाप या शब्दाची संधी ओळखा निश अधिक विसर्ग नि अधिक विसर्ग अधिक पाप प फ आणि च छ याच्या पुढे जर विसर्ग आला तर विद्यार्थी मित्रांनो विसर्गाचा लोप होत नसतो हे लक्षात ठेवा तुम्हाला माहीत असेल नेम तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तप अधिक धा उधान तपोधाम योग्य उत्तर काय असेल तप अधिक पटल नाही इथे तप अधिक तप विसर्ग अधिक धाम हे याचं योग्य उत्तर आहे पटल हे चुकलेलं आहे ते लक्षात घ्या सुधारून घ्या मनस पटल या विसर्ग संधीची फोड करा तर याचं योग्य उत्तर आहे मनस अधिक पटल हे याच योग्य उत्तर आहे पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवली जाईल पुन अ अरच काय होतो इथे विसर्ग होतो आणि याचं योग्य उत्तर आहे पुनरावृत्ती हे काय आहे मित्रांनो योग्य उत्तर अ उच्च योग्य आहे नीरव या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो नी अधिक रव कसा होईल हो तर याचं योग्य उत्तर आहे नी अधिक विसर्ग अधिक रव म्हणजेच निरव हे याचं योग्य उत्तर आहे अ नंबरचे तेजोनदी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते तेज विसर्ग अधिक निधी तेजो निधी योग्य उत्तर आहे क नंबरचे या शब्दाचा संधी प्रकार ओळखा स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी योग्य उत्तर काय असेल क का नंबरचे विसर्ग संधी आहे विसर्ग संधि ओळखा मनोराज्य बघा मित्रांनो याचं अर नो नो होतो म्हणजेच काय होतो काना मात्र होतो मनोराज्य हे याचं योग्य उत्तर आहे गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी विशेष संधी योग्य उत्तर काय आहे गण अधिक ईश गणेश होतो स्वर संधीचे उदाहरण आहे खालील विग्रहाचे योग्य संधी रूप लिहा रजकन रजोकन हे याचं योग्य उत्तर असेल आणि चौदाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रज अधिक विसर्ग अधिक कण म्हणजेच रजोकन हे या योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे विसर्ग संधी नामी संधी स्वर संधी व्यंजन संधी योग्य उत्तर आहे नामी संधी हे काय आहे संधीचा प्रकार नाही मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे संधी पररूप संधी व्यंजन संधी विसर्गसंधी योग्य उत्तर काय आहे विसर्ग संधीचे उदाहरण आहे मनस्ताप मनसपटल हा शब्द आता बघा परत एकदा आलेला आहे मनसपटल आणि याचं योग्य उत्तर काय दिलेलं आहे मनस अधिक पटल हे याचं योग्य उत्तर दिलेलं आहे पुढील शब्दाची संधी फोड करा निरीच्छ निरिच्छ या शब्दाचं काय करायचं आहे तर मला संधी विग्रह करायचं आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे नि विसर्ग आदिक इच्छा निरच्छ याचं योग्य उत्तर आहे अंतर अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा अंतरकरण तर योग्य उत्तर काय असेल अंतर अंतरआधिकरण याचं योग्य उत्तर ड आहे निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली आहे तर याचं योग्य उत्तर काय विसर्ग आदी कपट हे या पोट शब्दांनी केलेले आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो संधी विग्रह आपण पाहिलेला आहे आता काही विशेष संधी आहे किंवा पररूप संधी पूर्वरूप संधी हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण आपल्या या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद